नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी मिक्स व्हेज भाजी दाखवणार आहे, रस्सा भाजी। तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। आणि ताजा मसाला तयार करायचा आहे, त्यासाठी तरी इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि धने घेतलेले आहे। ते सगळं साहित्याचं प्रमाण तुमच्यानुसार घ्यायचं, तुम्हाला किती बनवायचं त्यानुसार घ्यायचं। काही खडे मसाले घेतलेले आहेत, खडे मसालेही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे। इथं तमालपत्र घेतलेले आहेत, दगडफूल, मोठी वेलची, छोटे दोन हिरवी वेलची, चक्रीफूलचा थोडा तुकडा घेतलेला आहे, मिरे आणि लवंग घेतलेले आहेत। इथं दाटसर रस्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे, शेंगदाणे, तीळ घेतलेले आहे, सुक्का खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे। इथं कांदा असा फोडून भाजून घ्यायचा। भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ। खोबरं थोडंसं काळपट रंगावर भाजायचं। यामध्ये शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे। छान असा कच्चेपणा जाईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं। व्यवस्थित भाजून झालेले काढून घेते, धने भाजून घेऊ। गॅसच्यात कमीच ठेवायचे, व्यवस्थित असं कच्च्यापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे। यामध्ये सुद्धा सुक्या लाल मिरच्या व्यवस्थित असं भाजून घे। व्यवस्थित असं भाजलं गेलेले काढून घे। यामध्ये आता हे तमालपत्र टाकायचं, किंचितसं तेल। यामध्येच आता हे खडे मसाले टाकायचे, व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। यामध्येच आता हे तीळ टाकायचे, तिळही व्यवस्थित असे भाजून घेऊ। हे तीळ व्यवस्थित भाजले गेलेले ते काढून घेऊ। आता ह्या भाजलेल्या साहित्यामध्ये आता भाजून घेतलेला कांदाही टाकायचा। काही लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, सगळं साहित्य मिक्सरला कसं बारीक करायचं, सुरुवातीला कोरडंच असं सुक्कच असं मिक्सरला फिरवायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक अशी पेस्ट तयार करायची। इथं वांगे घेतलेले आत्ताच कट नाही करायचे, त्यानंतर ऐनवेळी कट करायचे आणि पाण्यात ठेवून द्यायचे। भांड्यामध्ये तेल, यामध्ये ते वाटण टाकायचं, व्यवस्थित असं परतून द्यायचं। छान रंग येईपर्यंत परतवटायचं। गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची। बटाट्याच्या फोडी अशा कट करून पाण्यात ठेवलेल्या आहे। यामध्ये आता हळद टाकायची, हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून द्यायचं। छान असा रंग आलेला आहे, सुगंध सुटलेला आहे। तीळ शेंगदाणे टाकलेले आहे, तिळाचे तीळ सुटलेलं आहे। यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या, मिक्स करून घ्यायच्या। यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं, जसा रस्सा लागतो त्यानुसार पाणी टाकायचं। हे पाणी टाकून झालेलं आहे, गॅसच्याच वाढवायची उकळी द्यायची। इथं उकळी आलेली गॅसच्याच कमी करायची, झाकण ठेवून जसं बटाटा अर्धं कच्चं शिजून घ्यायचं। इथे इथं वांगी टाकायची, यामध्ये थोडे हिरवे मटर घेतलेले आहे ते टाकायचे। ते सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। त्याच्या भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करून टाकायचा। यावर थोडीशी कोथिंबीर। छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे, नक्की बनवून पहा। अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा।